जळगावच्या कांचननगरमध्ये सकाळी 8 च्या सुमाराला एका युवकावरती गोळीबार करण्यात आला. 3 ते 4 अज्ञातांनी घरात घुसून आकाश सपकाळेवरती गोळीबार केला. त्याच्यावर कुणी आणि का गोळीबार केला याचा तपास पोलीस करत आहेत. 2 दिवसांपूर्वी जिल्ह्यातल्या नशिराबादमध्येही असाच गोळीबार झाला होता. पुण्यात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास करणाऱ्या गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलंय. सचिन माने, सारंग टोळ, सनी तनेजा अशी या 3 आरोपींची नावं आहेत. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 6 ही कारवाई केली. पोलिसांनी या आरोपींकडून 20 तोळे सोनं, 14 किलो चांदी आणि 4 लाख रुपयांची रक्कम असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. 15 ते 16 लोकांची 2,74,00,000 फसवणूक करणाऱ्या एका बँक मॅनेजरला मुंबईतल्या टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. कुर्ला इथं राहणाऱ्या महिलेला आपल्याकडे सोनं तारण ठेवल्यास बँकेपेक्षा जास्त पैसे देतो असं सांगितलं. मात्र त्यानं दिलेला चेक 2 वेळा बाउन्स झाला आणि नंतर त्यानं पैसे द्यायलाही टाळाटाळ केली. नाशिक जिल्ह्यात इगतपुरीतल्या एका आश्रमशाळेत भरतीचं आमिष दाखवून 100 जणांची फसवणूक करण्यात आली आहे. मात्र समाज कल्याण विभागानं आश्रमशाळेवरती अजूनही कारवाई केलेली नाही. पोलिसांनी हस्तक्षेप करत संचालकाला ताब्यात घेतलंय. आदिवासी भागातल्या अज्ञानाचा फायदा घेत भरतीच्या नावानं असे घोटाळे इथं होत आहेत. जुन्नर तालुक्यातील नारायण गावातील मते हॉस्पिटलचे डॉक्टर अजय मते यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे. मते रुग्णालयात 81 वर्षीय व्यक्तीचा पाय शस्त्रक्रियेनं काढला. त्यानंतर तो पाय चक्क ग्रामपंचायतीच्या कचरा गाडीत आढळला. या प्रकरणी नारायणगाव पोलिसांनी डॉक्टर अजय मतेंवर हलगर्जीपणा आणि साथरोग पसरवल्याचा गुन्हा दाखल केलाय. उल्हासनगरात एका ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांची नक्कल करून विकणाऱ्या दुकानावर कारवाई करण्यात आली. अँटीपायरसी सेलने ही कारवाई केली. 1,00,000 रुपयांचा हुबेहूब माल तयार करून इथं विकला जात होता. कॅम्प नंबर 4 मध्ये SR डिझायनर स्टुडिओ या दुकानात CRM कंपनीची परवानगी न घेता लोगो लावून ड्युप्लिकेट कपडे विकले जात होते. देशात दहशतवादी हल्ल्याचा कट उघड करण्यात आलाय. सणासुदीच्या काळात टिफिन बॉक्सद्वारे IED स्फोट करण्याचा दहशतवाद्यांचा कट आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सज्ज झाल्यात. लहान ग्रुप्सद्वारे भारतात घुसखोरीचा दहशतवाद्यांचा कट उघड झालाय. पाकिस्तानच्या ISI हा टेरर प्लॅन आखलाय. झी मीडियाकडे या संदर्भात एक्सक्लुझिव्ह माहिती आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातून जाणाऱ्या नामपूर कळवण राज्यमार्ग 27 ची दुर्दशा झाली आहे. खामखेडा चौफुलीवरील फरशी पुलाजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळे दररोज लहान मोठे अपघात इथं होत आहेत. त्यामुळे रस्त्यावरील प्रवास देखील धोकादायक बनलाय. या रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. अमरावतीत भर रस्त्यात खड्डे बुजवण्याचा अजब कारभार बघायला मिळालाय. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरती जीवघेणे खड्डे पडलेत. यावेळी मोजरी ते तिवसा या दरम्यान भर पावसात IRB खड्डे बुजवलेत. मात्र बुजवलेले खड्डे तासाभरातच पुन्हा उघडे पडले. त्यामुळे IRB कामकाजावरती प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे